नमस्कार, मी काजल फुलसुंदर. आपण पाहत आहात शिवनेर प्राईम. शिवनेर प्राईम मध्ये आपलं स्वागत. मंचर पोलिसांची दमदार कामगिरी. रांजणी गावच्या हद्दीत पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांनी एक गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे असा 15,529 रुपये किमतीचा माल ताब्यात घेतला असून आरोपी धनंजय गंगाराम वाघ वय 45 वर्ष यास ताब्यात घेतला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की रांजणी गावच्या हद्दीत पोलीस उपनिरीक्षक अर्जुन शिंदे, पोलीस नाईक नवनाथ नाईकडे, पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी चितारे खाजगी वाहनाने दिनांक 10 सप्टेंबर रोजी पेट्रोलिंग करत असताना रांजणी गावच्या हद्दीत कार माळा ते कार फाटा ते नागापूर रस्त्यावर पहाटे 4:45 एक इसम संशयितरित्या आढळला. गाडीची चाहूल लागताच त्याने पळ काढला असून मंचर पोलिसांनी 1/2 किलोमीटर त्याचा पाठलाग करून त्याला पकडले. त्याची विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडीची उत्तरे दिल्याने त्याच्यावरचा संशय वाढला. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी कट्टा, पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे असा 15,529 रुपयाचा माल आढळून आला असून त्याच्या विरुद्ध मंजर पोलीस ठाण्यात यापूर्वी चोरी आणि जबरी चोरी यासारखे गुन्हे दाखल आहेत. हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. याबाबत मंजर पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अर्जुन शिंदे, पोलीस हवालदार चंद्रकांत डुमरे, नवनाथ नाईकडे, योगेश रोडे, शिवाजी चितारे, सोमनाथ वाफगावकर या संदर्भात पुढील तपास करत असून सदर आरोपीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे पोलीस निरीक्षक खराडे यांनी सांगितले आहे. न्यूज रिपोर्टर जयेश शहा, शिवनेर प्राईम, मंचर. ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आज शिवनेर प्राईमला सबस्क्राईब करा आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.